तर बाळ नमस्कार, जय शिवराय माझे नाव संकेत पुन्हा एकदा स्वागत करतो तुमच्या लाडक्या भाऊ यूट्यूब चॅनल एडिटिंग गुरुवर। तर बाळ बापाच्या आगमनाला अवघे 5-6 दिवस बाकी। तर बाळ त्याच निमित्ताने गणेशोत्सव बॅनर डिझाईनवर आजचे दुसरे ट्युटोरियल खास करून मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे, ज्यात आज मी तुम्हाला गणेश चतुर्थीनिमित्त सिंगल फुट बॅनर डिझाईन तुम्ही कशाप्रकारे क्रिएट करू शकता हे सांगणार आहे। बाळ ज्या डिझाईनवर आजचे आपले ट्युटोरियल असणार आहे ते डिझाईन स्क्रीनवर तुम्हाला दिसते, तुम्ही पाहू शकता। ग्रीन कलरमध्ये ही डिझाईन इथे आपण क्रिएट केलेली, त्याचबरोबर जो बाप्पाचा फोटो आपण ॲड केलेला आहे तो सुद्धा तुम्ही पाहू शकता, परफेक्टली आपल्या बॅकग्राऊंडमध्ये मॅच होतोय। तर बाळ त्याचबरोबर ही डिझाईन क्रिएट करण्यासाठी मी तुम्हाला पिक्सेल लॅब प्रिसेटसुद्धा प्रोव्हाइड केलेलं आहे। बाळनो ही डिझाईन कशाप्रकारे तुम्हाला मॅन्युअली त्याचबरोबर जे प्रिसेट प्रोव्हाइड केले त्याचा यूज करून क्रिएट करायची आहे यासंबंधी डिटेल इन्फॉर्मेशन एवढमध्ये पुढे स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला सांगितले। सो कोणी व्हिडिओ स्किप करून बघू नका, जेणेकरून बाळनो डिझाईन क्रिएट करताना तुम्हाला पुढे कोणता प्रॉब्लेम येणार नाही। बाळनो ही डिझाईन क्रिएट करण्यासाठी जे पण मटेरियल रिक्वायर्ड आहे त्याचबरोबर जी प्रिसेट फाईल आहे त्याची डाउनलोड लिंक डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला भेटून जाईल, त्यावर क्लिक करून झिप फाईल तुम्ही डाउनलोड करू शकता। पण बाळनो झिप फाईलला पासवर्ड आहे आणि तो पासवर्ड एवढमध्ये पुढे 2 स्टेपमध्ये दिलेला आहे। सो कोणी व्हिडिओ स्किप करून बघू नका, जेणेकरून बाळनो दोन्ही पासवर्ड तुम्हाला भेटून जातील। बाळनो पुढे व्हिडिओला सुरुवात करण्याआधी माझी तुमच्याकडे एक विनंती आहे की जर हे ट्युटोरियल तुम्हाला आवडले, ही बॅनर डिझाईन जर तुम्हाला आवडली, तर बाळनो हे व्हिडिओला तुम्ही लाईक करायला विसरू नका, शेअर करा। आणि जर बाळनो तुम्ही आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल आणि पहिल्यांदाच आपले ट्युटोरियल इथे बघत असाल तर बाळनो सर्वप्रथम तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण बाळनो आपल्या चॅनलवर बॅनर डिझाईन रिलेटेड रेग्युलर ट्युटोरियल येत असतात। तर चला बाळनो कोणत्याही टाईम वेस्ट न करता आजच्या ट्युटोरियलला इथे आपण स्टार्ट करूया। तर बाळनो बॅनर डिझाईन क्रिएट करण्यासाठी नेहमीप्रमाणे तुम्हाला पिक्सेल ॲप ॲप्लिकेशन ओपन करायचं आहे। ओपन केल्यानंतर सर्वात आधी मॅन्युअली ही डिझाईन मी तुम्हाला क्रिएट करून दाखवणार आहे, त्यानंतर प्रिसेट मी तुम्हाला शो करेन। तर बाळनो मॅन्युअल डिझाईन क्रिएट करण्यासाठी सर्वात आधी एवढं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, स्क्वेअर कॅनव्हास तुमचं पिक्सेल ॲपमध्ये ओपन असलं पाहिजे। जसे यावेळेस माझं ओपन आहे तुम्ही पाहू शकता। स्क्वेअर कॅनव्हास क्रिएट करण्यासाठी सिंपल लेअरवर यायचं, इमेज साईजवर क्लिक करून दोन्ही साईज सारखे तुम्हाला एंटर करायचे आहे। तुम्ही 3000, 2000, 1000 कोणती साईज इथे ठेवू शकता। आता बघून कॅनव्हास इथे आपलं क्रिएट झालेलं आहे, सिंपल एवर येऊन डिलीट म्हणायचं। आता म्हणून मॅन्युअल डिझाईन क्रिएट करताना सर्वात आधी प्लसवर तुम्हाला क्लिक करायचं आहे। फ्रॉम गॅलरीवर क्लिक करून जी मटेरियलची फाईल डिझाईन क्रिएट करण्यासाठी मी तुम्हाला प्रोव्हाइड केलेली ती डाउनलोड करून तुम्हाला पासवर्ड टाकून अनझिप करून घ्यायची आहे। अनझिप केल्यानंतर हे मटेरियल तुम्हाला शो होईल, त्यानंतर बघून जे बॅकग्राऊंड आहे ते सर्वात आधी तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे। ओकेवर क्लिक करा। साईज स्क्वेअर असणार आहे त्यामुळे सिंपल रिलेटिव्ह साईजवर क्लिक करून 100 याची लेंथ तुम्ही सेट करा। त्यानंतर लेअरवर क्लिक करून प्रत्येक एलिमेंट अशा प्रकारे तुम्हाला लॉक करत जायचे। आता बघून बॅकग्राऊंड तुम्ही पाहू शकता, जसं मी तुम्हाला स्टार्टिंगला सुद्धा बोललो ग्रीन कलरमध्ये ही डिझाईन आपण क्रिएट केलेली, जेणेकरून जो बाप्पाचा फोटो आहे तो सुद्धा आपल्या बॅकग्राऊंडला मॅच होतो आहे। बघून बॅकग्राऊंड तुम्ही बघू शकता, सेंटरला येल्लो ऑरेंज ग्रीन कलरचा यूज करून चारी साईडला मी थोडा डार्क कलरचा यूज केलेला आहे। त्याचबरोबर लेफ्ट साईडला तुम्ही पाहू शकता टेम्पलची थीमसुद्धा तुम्हाला बघायला भेटेल। तर बाळनो अशा प्रकारचं हे बॅकग्राऊंड आहे, हे सर्वात आधी तुम्हाला ॲड करून घ्यायचं आहे। ॲड केल्यानंतर आता बाळनो जी आपली मेन थीम आहे म्हणजेच बाळनो गणेश चतुर्थीनिमित्त ही डिझाईन आपण क्रिएट करतो आहे, तर बाप्पाचा फोटो ॲड करून त्याची साईज पूर्ण सेट करून लेअर तुम्हाला लॉक करायची आहे। आता बाळनो बाप्पाचा फोटो तुम्ही पाहू शकता परफेक्टली कट आहे, त्याचबरोबर जसं मी तुम्हाला बोललो आपल्या बॅकग्राऊंडला तो फोटो परफेक्टली मॅच होत आहे। त्याचं एकच कारण आहे, कारण बाळनो बॅकग्राऊंडचं सेंटर पोर्शन तुम्ही पाहू शकता तिथे आपण येलो कलरचं यूज केलेलं आहे, जेणेकरून एकदम परफेक्ट मॅचिंग इथे झालेली। त्याचबरोबर फोटोला बॉटम साईडला मी इरेजिंग सुद्धा केलेली। तर बाळनो अशा प्रकारे हा फोटो आहे हा ॲज इट इज तुम्हाला ॲड करून घ्यायचा आहे। ॲड केल्यानंतर डिझाईन तुम्ही पाहिले असेल आपण तोरण पेनची सुद्धा ॲड केलेली, तर बाळनो ती तोरण पेनची सिलेक्ट करून लेअर इन्क्रीज करून सिंपल लॉक करायची। तर बाळनो अशा प्रकारे जी मेन थीम असणार आहे, जी मेन फोटो असणार आहे, हे तुम्हाला अशा प्रकारे ॲड करून घ्यायची आहे। आता बाळनो या डिझाईनमध्ये आपल्याला 1 बाय 1 सर्व टेक्स्ट ॲड करायचे आहे, त्यासाठी पुन्हा एकदा प्लसवर क्लिक करा। आता बाळनो सर्वात आधी जे मेन टेक्स्ट असणार आहे कॅलिग्राफी फॉर्ममध्ये गणेश चतुर्थी हे टेक्स्ट तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायचे आहे। लेअर 100 सिलेक्ट करा, त्यानंतर सिंपल लॉक करा। आता बाळनो गणेश चतुर्थी हे जे टेक्स्ट आहे ते तुम्ही पाहू शकता तुम्हाला काही ठिकाणी कट दिसतं। तर बाळनो हा कट मी कशासाठी अप्लाय केला याचं कारण तुम्हाला पुढे समजणारच आहे, तरी पण एकदा सांगून येतो। बाळनो या टेक्स्टच्यावर जे आपण स्लोगन टेक्स्ट ॲड करणार आहे त्यासाठी तिथे काही पोर्शन मी कट केलेलं आहे, त्याचबरोबर
बॉटम साइडला जे शुभेच्छा टेक्स्ट आपण ऍड करणार आहे त्यासाठी सुद्धा त्याच्या खाली जो उकार आहे त्याला आपण कट केलेला आहे. कारण बनो कॅलिग्राफी तुम्ही पाहू शकता पूर्ण फ्लॅट नाही आहे, त्यामुळे बनो काही पोर्शन इथे आपल्याला कट करावा लागला आहे. त्याचबरोबर कॅलिग्राफीला तुम्ही पाहू शकता गोल्डन टेक्स्चर अप्लाय करून इनर शॅडो अप्लाय केलेली, त्याचबरोबर डार्क कलरची ड्रॉप शॅडो सुद्धा हे टेक्स्टला मी अप्लाय केलेली. तर बघा ही जी कॅलिग्राफी असणार आहे ही ॲज इट इज तुम्हाला ॲड करायची. आता बघा ॲड केल्यानंतर त्याच्यावरती स्लोगन टेक्स्ट आपल्याला ॲड करायचे आहे, त्यासाठी पुन्हा एकदा प्लसवर क्लिक करून ती स्लोगन टेक्स्ट लेअर पेन जी तुम्ही सिलेक्ट करा, ओकेवर क्लिक करून रिलेटिव्ह साईजवर क्लिक करून 100 याची लेंथ तुम्ही सेट करा आणि सिम्पल लेअर लॉक करा. आता बघा तुम्ही पाहू शकता स्लोगन टेक्स्ट ॲड केल्यानंतर कॅलिग्राफीमधलं जो पोर्शन आपण कट केला होता त्या पोर्शनमध्ये या स्लोगन टेक्स्टचा काही टेक्स्ट आलेला आहे, त्यामुळेच बनो तो पोर्शन तिथे आपण कट केलेला आहे. सेम बनो प्लसवर क्लिक करून जे शुभेच्छा टेक्स्ट आहे ते सुद्धा तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायचं आहे. पुन्हा एकदा 100 याची वेळ तुम्ही सेट करा आणि लेअर इथे लॉक करा. पुन्हा एकदा तुम्ही पाहू शकता त्याच्याखाली जो उकार आपण ॲड केलेला आहे, जो पोर्शन कट केला त्या पोर्शनमध्ये हे शुभेच्छा टेक्स्ट प्रॉपरली इथे मी सेट केलेलं आहे. तर म्हणून अशा प्रकारे याचे 3 टेक्स्ट लेअर आहे हे ॲज इट इज तुम्हाला ॲड करून घ्यायचं आहे, जेणेकरून म्हणून डिझाईनमध्ये जे पण टेक्स्ट तुम्ही ॲड कराल ते तुमचं प्रॉपर दिसेल. आता म्हणून ज्या दिवशी गणेश चतुर्थी आहे म्हणजेच म्हणून 31 ऑगस्ट ती डेट पेनसुद्धा तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायची आहे. विड्थ त्याची तुम्ही 100 सेट करा आणि सिम्पल लेअर इथे लॉक करा. आता म्हणून इथं आपली जी मेन डिझाईन आहे ही पूर्ण झालेली. आता फक्त म्हणून फोटो तुम्हाला ॲड करायचा आहे आणि नाव ॲड करायचं आहे. फोटो सिम्पल तुम्ही सिलेक्ट करा, ओकेवर क्लिक करायचं आहे. अशा प्रकारे त्या फोटोची साईज प्रॉपरली तुम्हाला इन्क्रीज करून घ्यायची आहे. जोपर्यंत प्रॉपर फेस प्रॉपर साईज त्या फोटोची तुम्हाला दिसत नाही वाटत नाही तोपर्यंत त्याची लेंथ तुम्हाला इन्क्रीज करायची. आणि मग जे आपलं टेक्स्ट आहे त्याच्याखाली थोडा गॅप ठेवून डिझाईनच्या राईट बॉटम साईडला तो फोटो तुम्हाला ॲड करून घ्यायचा आहे. किंवा बघा ज्याप्रमाणे माझा फोटो ज्या साईजमध्ये इथे मी ॲड केलेला आहे सेम साईजमध्ये सेम ठिकाणी तुम्ही तुमचा फोटो ॲड करून घ्यायचा आहे. एवढं केल्यानंतर शुभेच्छुक नेम ॲड करण्यासाठी सर्वात आधी ही जी शुभेच्छुक नावाची टेक्स्ट लेअर पेन जी मी तुम्हाला प्रोव्हाइड केलेली ही सिलेक्ट करून घ्यायची आहे आणि 100 याची लेंथ सेट करून सिम्पल लॉक करून घ्यायची. आता म्हणून मॅन्युअली रिजन आपण क्रिएट करतो आहे त्यामुळे एवर क्लिक करून एक न्यू टेक्स्ट लेअर तुम्हाला क्रिएट करून घ्यायची आहे. कलर जो असणार आहे हा व्हाईट ठेवायचा आहे. त्यानंतर जो फॉन्ट असणार आहे हा तुम्हाला श्रीलिपीमधला S3390 हा सिलेक्ट करायचा आहे. बघून तुमच्याकडे हा फॉन्ट तुम्हाला इझिली भेटून जाईल, सिम्पल सिलेक्ट करायचा. अशा प्रकारे जो युनिकोड तुम्हाला रिक्वायर्ड आहे म्हणजेच बघून जे नाव डिझाईनमध्ये तुम्हाला टाकायचं आहे त्या नावाची युनिकोड सिम्पल तुम्हाला अशा प्रकारे इथे पेस्ट करायचं आहे. तुम्ही युनिकोड क्रिएट करण्यासाठी ऑल फॉन्ट कन्व्हर्टर किंवा नो युनिकोड पॅड ॲप्लिकेशनचा यूज करू शकता, जेणेकरून म्हणून प्रॉपर युनिकोड तुम्हाला भेटून जाईल. सिम्पल ओके करायचं, तुम्ही पाहू शकता युनिकोड पेस्ट करून तुमचं नाव इथे क्रिएट झालेलं आहे. सिम्पल जी शुभेच्छुक नावाची टेक्स्ट लेअर पेन जी आपण ॲड केली त्याच्या साईडला अशा प्रकारे प्रॉपर साईजमध्ये ते नाव तुम्हाला ॲड करायचं आहे, जेणेकरून म्हणून एकदम प्रॉपर लुक तुमच्या नावालासुद्धा इथे प्रोव्हाइड होईल. तर म्हणून तुम्ही पाहू शकता फक्त 5 मिनिटाच्या आत मॅन्युअली ही डिझाईन आपण क्रिएट केलेली. क्रिएट केल्यानंतर लोगो ॲड करायचं असेल डिझाईनच्या लेफ्ट साईडला जागा आहे तिथे तुम्ही तुमचा लोगो ॲड करू शकता. त्यानंतर सेव्ह एज इमेजवर क्लिक करून कस्टम क्वालिटी नेहमीप्रमाणे 18 सेट करायची आणि सेव्ह टू गॅलरीवर क्लिक करून मॅन्युअल डिझाईन इथे तुम्हाला सेव्ह करून घ्यायची. आता म्हणून त्याचबरोबर जर तुम्हाला प्रिसेट पाहिजे असेल सिम्पल पिक्सेल लॅब ओपन केल्यानंतर 3 डॉटवर क्लिक करायचं, ओपन डॉट PLP फाईलवर क्लिक करून वरती ब्ल्यू लाईनमध्ये जी .PLP हे जे पहिलं ऑप्शन आहे त्यावर क्लिक करून जे प्रिसेट मी तुम्हाला प्रोव्हाइड केलेलं आहे ते ॲड करून घ्यायचं. ॲड केल्यानंतर ते प्रिसेट अशा प्रकारे तुमचं ओपन होणार आहे. ओपन झाल्यानंतर यातसुद्धा तुम्हाला 2 चेंजेस करायचे, एक म्हणजे फोटो आणि दुसरं म्हणजे नाव. तर ते करण्यासाठी सिम्पल सर्वात आधी लेअरवर यायचं आहे, त्यानंतर फोटोची जी लेअर आहे ती डिलीट करायची, त्यानंतर जो पण फोटो ॲड करायचा तो प्लसवर क्लिक करून ज्या ठिकाणी हा फोटो मी ॲड केलेला आहे ज्या साईजमध्ये त्याच साईजमध्ये त्याच ठिकाणी तुम्हालासुद्धा तो फोटो ॲड करायचा आहे. फोटो ॲड केल्यानंतर 50% काम तुमचं पूर्ण होणार आहे. त्यानंतर नाव ॲड करायचं आहे. नाव ॲड करण्यासाठी परत सेम प्रोसेस, जे पण नाव तुम्हाला पाहिजे आहे त्या नावाचा शिलिपी त्या फॉन्टसाठी युनिकोड तुम्हाला क्रिएट करून सिम्पल हा युनिकोड सिलेक्ट करून पेस्ट मारायचं आहे. तुमचं नाव इथे चेंज होणार आहे. जर नावाची लेंथ मोठी असेल तर मग साईज तुम्हाला छोटी करून घ्यायची आणि नावाची लेंथ छोटी असेल तर याची साईज तुम्हाला मोठी करून घ्यायची, हे सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. त्याचबरोबर जर डेजिग्नेशन नाव बॉटम साईडला तुम्हाला ॲड करायचं असेल ते सुद्धा करू शकताय. सिम्पल डबल क्लिक करायचं आणि जे 2 ब्रॅकेट दिलेले त्यामध्येच ते डेजिग्नेशन नावाचे युनिकोड तुम्हाला पेस्ट करून ते डेजिग्नेशन नाव ॲड करायचं आहे एवढं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे.
ॲडिझनमध्ये सुद्धा तुम्ही लोगो ॲड करू शकता. लेफ्ट साईडला जागा आहे, तिथे लोगो ॲड करून ही डिझाईन तुमची क्रिएट होणार आहे. त्यानंतर पुन्हा एकदा सेव्ह इमेजवर क्लिक करून कस्टम क्वालिटी नेहमीप्रमाणे अल्ट्रावर सेट करून सिंपल सेव्ह टू गॅलरीवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. अशा प्रकारे प्रीसेटचा यूज करून सुद्धा ही डिझाईन तुम्ही क्रिएट करू शकता. तर म्हणून अशा प्रकारे आपले ट्युटोरियल इथे पूर्ण झालेले. यात मी तुम्हाला गणेश उत्सवानिमित्त, गणेश चतुर्थीनिमित्त सिंगल फुटबॉल डिझाईन कशाप्रकारे क्रिएट करायची हे सांगितलेलं आहे. एकदम सिंपल डिझाईन बनवून खूप इझी प्रोसेस आहे. सगळं मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप करून दाखवलेलं आहे. कुठे तुम्हाला काय चेंजेस करायचे, कुठे नाही करायचे, कोणते एलिमेंट कशाप्रकारे ॲड करायचे हे सगळं डिटेलमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे. तर बरोबर आशा करतो आजची डिझाईन, आजची ट्युटोरियल तुम्हाला आवडली असणार. कशी वाटली डिझाईन, कशी वाटली ट्युटोरियल मला कमेंटद्वारे नक्की सांगा. आवडली असेल तर लाईक करायला विसरू नका, शेअर करा. आणि जर बघतो तुम्ही आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल आणि पहिल्यांदाच आपली ट्युटोरियल इथे बघत असाल तर बघतो सबस्क्राईब करायला तुम्ही विसरू नका, कारण म्हणून आपल्या चॅनलवर मॅनर डिझाईन रिलेटेड रेग्युलर ट्युटोरियल येत असतात. तर चला बघतो भेटू पुढच्या ट्युटोरियलमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.